शिरपूर तालुक्यातील सांगवी दंगल प्रकरणात शिरपूर न्यायालयाने आरोपींना 14 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरपूर न्यायालयात 22 संशयितांना हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगवी येथील दंगलीच्या दरम्यान पोलिसांनी या 22 जणांना ताब्यात घेतले होते. या सर्व संशयित आरोपींच्या विरोधामध्ये सांगवी पोलीस ठाण्यात विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज 22 जणांना हजर करण्यात आलं. एकूण त्याच्यात आरोपी 150 दाखवले. रिमांड रिपोर्टमध्ये 50 आहे आणि संबंधित आरोपितांना मेहरबान कोर्टात उपस्थित केलं होतं आणि उपस्थित केल्यानंतर संबंधित तपास अधिकारी जे प्रभारी होते त्यांचं काहीतरी काम होतं त्यामुळे दुसरे आले होते त्यांना अधिकार पत्र दिलं होतं. ते आल्यानंतर त्यांनी त्यांचं आर्ग्युमेंट केलं आणि मी पण माझं आर्ग्युमेंट केलं. मी त्याच्यात म्हटलं होतं की संबंधित घटनेमध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे आता समजा त्या घटनेमध्ये चरण समाज आणि आदिवासी समाज यांच्यामध्ये बॅनर फाडण्यावरून वाद झाले होते आणि ते वाद एवढे विकोपाला गेले की मग त्याच्यानंतर ते प्रभारी आले. प्रभारीनंतर मग डेप्युटी SP आहेत आपले सचिन आहे हिरे म्हणून आणि ॲडिशनल SP आहेत आपले काळे म्हणून ते पण आले. त्याच्यानंतर मग ती स्थिती त्यांनी परिस्थिती निवडण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला परंतु त्यांच्याने ती स्थिती काय नियंत्रणात आली नाही म्हणून मग त्याच्यानंतर मग त्या गटातले जे लोक होते त्यांच्याकडे तलवारी विटा दगड होते. त्यांनी पोलीस मशिनरीवर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्याच्यातले काही पोलीस लोक आहेत जे कर्मचारी आहेत ते जखमी आहेत. अजून पण ते दवाखान्यात ॲडमिट आहेत आणि तदनंतर संबंधित घटनेचा जो तपास आहे त्या तपासात असं निष्पन्न झालं की त्यांच्याकडे तलवारी होत्यात त्यामुळे त्यांच्यावर 353, 326, 307, 143, 149 याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि तो तपास त्यांच्याकडे चालू आहे. आणि या संबंधित घटनेमध्ये माननीय आमदार काशीराम पावरा हे पण तिथं त्यांच्या वाहनासोबत गेले होते आणि त्यांच्या वाहनासोबत गेल्यानंतर त्यांच्या वाहनावर पण हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर त्यांच्या वाहनावर दगड फेकून काचा फोडल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांचा जो वॉकीटॉकी असतो पोलीस उपविभागीय अधिकारी यांचा तो सुद्धा फोडण्यात आला. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये अशा आरोपींना मेहरबान कोर्टाने 14 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली.